गोवन वार्ता लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असं साने गुरुजी म्हणालेत. एकीकडे रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले असताना गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या दोन्ही देशातील नागरिकांनी मात्र अनोखा प्रेमाचा संदेश दिलाय. एकामेकांशी युद्ध करण्यापेक्षा एकामेकांशी प्रेमाने वागले तर हे जग किती सुंदर बनू शकते. पेडणे तालुक्यातील हरमल समुद्र किनाऱ्यावर बीच कार्निवल उत्सवातून हा अनोखा संदेश या पर्यटकांनी दिलाय. Dinosaur is there.
about the story of a tree. We know about little things. माझे नाव नारायण रेडकर, हांव हरमलचो. आता सध्या आम्ही हरमल समुद्र किनाऱ्याचेर आसा. तर काल जो वॉर झाले आमचे रशिया आणि युक्रेनचे, आज ह्या दोन देशांमध्ये जी झगडी झाल्या आणि त्याका लागून आज जो एक प्रकारचं थंयसर किती आज जो किती आज लोकांक जो त्रास झाला, आज त्याच्या आधाराचेर म्हाका इतलेंच उलोवपाचें आसा की काल जे आमी हरमला वर्सा जो कार्निवल हांगासर आयोजन जाता आनी वर्साच्या वर्सा जाता, त्याच भाशेन ह्या वर्सा फाटल्या दोन वर्सां कोरोनाच्या हेका लागून तो जावंक ना, पण हे फावटी काल तेंच्यांनी परतून आयोजन केल्लें आनी तेतून त्या कार्निवलान रशिया त्याच प्रमाणे युक्रेन ह्या दोनूय देशातले लोक तेतून सहभागी आसले. आनी सांगपाक म्हाका एक बरें उमेद दिसता की ज्या पद्दतीन ते मेळून मिसळून एका बरोबर ते वागताले, एक प्रकारचे थंयसर एकोप्याचें दर्शन, कार्निवल हें एकात्मतेचें दर्शन, आयज एकीचें दर्शन आयज सगळ्याक ते संदेश दितात अशें प्रसिद्ध आसा. त्याच भाशेन काल जो कार्निवल आसलो आनी त्या कार्निवलान जे युक्रेनचे आणि आमच्या रशियाचे जे लोक एकामेका बरोबर आहेत, काल ते वांगडा वावरताले, त्याप्रमाणे त्यांच्यांनी जे एक प्रकारचे एकात्मतेचे दर्शन दिला, आज त्यांच्यांनी जे गुण्या गोविंदान आज कसे रोवचे जावं सगळे आम्ही कसे एक असा, ह्याचे जे किती त्यांच्यांनी काल दाखवला प्रती, ते खरोखरच एक कौतुकास्पद असा. आणि ही शिकवण आम्ही सगळ्यांनी घेऊपाची गरज असा आणि सगळ्यांनी ह्या शिकवणीचा आदर दवरून आज फुडें आम्ही त्याप्रमाणे तसे वागपाची गरज असा. कार्निवल ह्यो जावन आसा
एकात्मतेचे प्रतीक एकीचे संदेश असो सगळ्या जगाक तो दिता पण त्याचप्रमाणे हे जे किती सध्या घडला त्यांना हे बरोबर न्हू असे एक त्यांच्यानी शांती कायचो एक त्यांच्यानी जो संदेश दिला आणि ज्या पद्धतीने आम्ही सगळ्यांनी राहून एकमेकांकडा हसून खेळून एकात्मतेन कसे आम्ही राहूचे तो त्यांच्यानी संदेश दिला तो त्यांच्यानी आम्ही सगळ्यांनी तो संदेश त्यांचं घेऊपाची गरज असा तो त्यांचं गुण घेऊपाची गरज असा. नमस्कार. एकीकडे युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशामध्ये सध्या युद्ध सुरू आहे. या दोन्ही देशातील जे पर्यटक आहेत आता सध्या गोव्यात आहेत त्यांनी काल एक बीच कार्निवलचं आयोजन करून इकोपॅथ कसं राहावं आणि इकोपॅथ आपण कसं राहणार असा एक वेगळा संदेश त्यांनी दिलेला आहे. युद्ध नको मला बुद्ध हवा असं एक म्हण आहे. या म्हणीच्या आधारे त्यांनी काल हरमल बीचवर त्यांनी कार्निवलचं आयोजन केलं होतं आणि या कार्निवलमध्ये जे युक्रेन आणि रशियातील जे पर्यटक आहेत ते एकमेकांना मिठी मारून आनंद आणि जल्लोत्सव त्यांनी इथे साजरा केलेला आहे. यावरून आपल्याला दिसून येते की जे जरी तिथे युक्रेन आणि रशियामध्ये जरी युद्ध सुरू असला तरी इथे जे पर्यटक जे गोव्यात आहेत त्यांनी युद्ध न करता प्रेमाने कसं राहावं आणि प्रेमाने जर गोष्ट होऊ शकतात तर युद्ध का करावं असा त्यांनी एक वेगळा संदेश काल इथे हरमल समुद्र कार्निवलच्या माध्यमातून आपल्याला दिलेला आहे. मकबूल माळगीमणी गोवन वार्ता लाईव्ह पेडणे.